लोकसत्ता ऑनलाईनच्या विशेष भागात तुमचं सर्वांचं स्वागत. आज आपण आलेलो आहोत गोरेगावमधल्या डेंटल परफेक्शन या क्लिनिकमध्ये, आणि आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर पुष्करज देशपांडे. सो आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की दातांची ठेवण जर वेडीवाकडी असेल तर आपण नक्की काय करू शकतो. डॉक्टर, लोकसत्तामध्ये तुमचं स्वागत. मला एक सांगा की दातांची ठेवण ही बरेचदा आपण बघतो की वेडीवाकडी असते, काही दात पुढे असतात, मागे असतात, तर अशा वेळेला आपण काय ट्रीटमेंट करतो? सो साधारणपणे हा फार कॉमन सब्जेक्ट आहे की दात आमचे वेडेवाकडे. दात वेडेवाकडे होणं ही साधारणपणे प्रक्रिया साधारणपणे आपल्याला एका टीनेज पासून बघितली जाते, तेव्हा दुधाचे दात न पडलेले असतात आणि वेडेवाकडे दात येतात, और जबड्याचा साईज छोटा असेल तर दात वेडेवाकडे येऊ शकतात. त्याचे कारण भरपूर, दात वेडेवाकडे होण्यासाठी और दात कोणाला नसतील तर ते दात वेडेवाकडे येऊ शकतात. सो सांगण्याचा मुद्दा आहे की दात वेडेवाकडे होणं हे कॉमन आहे गोष्ट, आणि होऊ शकते, कोणालाही होऊ शकते. असं पण असतं की जेनेटिकली पण लोकांची ठेवण जशी असते, वडिलोपार्जी तशीच ठेवून येऊ शकते वेडेवाकडे. सो या सगळ्यांच्या कारणांसाठी ट्रीटमेंट्स दोनच आहे. लहान मुलांमध्ये जनरली, म्हणजे टीनेजमध्ये साधारणपणे 11 ते 14 वर्षामध्ये जनरली 90% व त्याच्याहून जास्त टक्के माझ्या प्रमाणे म्हणता येईल की आपण एकच आम्ही ऍडवाईस करतो, म्हणजे ऑर्थोडॉन्टिक ट्रीटमेंट. ऑर्थोडॉन्टिक ट्रीटमेंट म्हणजे ऑर्थो ट्रीटमेंट केली जाते. एक ऑर्थोडॉन्टिक स्पेशलिस्ट असतात त्याच्यात, ते ऑर्थोडॉन्टिस्ट येऊन करतात ट्रीटमेंट, म्हणजे तारांचे ट्रीटमेंट, म्हणजे ब्रेसेस लावून. सो त्या वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रेसेस च्या क्वालिटीज आहेत, ती गोष्ट वेगळी आहे. पण ती ट्रीटमेंट म्हणजे बेसिकली तारांच्या जोराने और तारांच्या मदतीने दातांची पोझिशन केली जाते. त्याला साधारणपणे 15 ते 18 महिने लागतात, डिपेंडिंग ऑन द पेशंट ची कशी ठेवण आहे, त्याचा जबडा कसा आहे, त्याच्यावर ते ऑर्थोडॉन्टिस्ट डिसाईड करतात. आणि ते तज्ज्ञ आपल्याला लोक जे आहेत त्याच्यात मास्टर्स आहेत, ते आपल्याला एक्झॅक्टली सांगतात किती वेळ लागेल. ट्रीटमेंटची कॉस्ट डिपेंड ऑन द ऑर्थोडॉन्टिस्ट, डिपेंड ऑन एरिया, भरपूर वेगवेगळे आहेत. पण साधारणपणे मेन तत्व आहे की आपल्याला अरेंज करायला लागतं. त्या कदाचित आपल्याला साधारणपणे जागा निर्माण करण्यासाठी दात काढायला लागू शकतात, और काढायची गरज पण बसू शकणार नाही, पण ताराने ट्रीटमेंट होऊ शकतो. आपलं जसं वय वाढायला लागतं, साधारणपणे धरून चला माझे दात वेडेवाकडे आहेत आणि मी 12 ते 14 वर्षामध्ये माझ्या वडिलांनी किंवा माझ्या आईनी काही ट्रीटमेंट करू शकत नाही, पण मला साधारणपणे 35 वर्ष 40 वर्ष मला आढळायला लागलं की माझे दात फार वेडेवाकडे आहे, माझं कॉन्फिडन्स लूज होतोय, और मला स्माईल करताना हात ठेवायला लागतोय, तर त्याला स्माईल डिझायनिंग म्हणतं आजकाल, और आपण त्याच्या त्यावेळेस पण करू शकतो. पण तेव्हा पण ऑर्थोडॉन्टिक ट्रीटमेंट आहे, पॉसिबल आहे, असं अजिबात नाही की त्या कुठल्या वयाला करू शकत नाही. त्याही वयाला करू शकतो, इट डिपेंड्स ऑन पेशंट टू पेशंट ऑफकोर्स, पण कुठल्याही वयाला आपण ट्रीटमेंट करू शकतो. पण त्यावेळेस साधारणपणे माझ्याकडे आता पेशंट्स येतात आणि त्यांना स्माईल डिझायनिंग करायची असेल, तर तेव्हा विचारतात की आम्हाला तारा आम्हाला दात आत घेऊन घ्यायचे आहे, आम्हाला ट्रीटमेंट जे दात सरळ करून घ्यायचे आहेत. तर त्यांना ऑफकोर्स पहिलं ऑप्शन जे सर्वात चांगलं आहे म्हणजे आम्ही ऑर्थोडॉन्टिक ट्रीटमेंट सांगतो. पण ते म्हणा की नाही आम्ही 15 ते 18 महिने येऊ शकत नाही ट्रीटमेंटसाठी, और आम्हाला उद्या थांबायला वेळ नाही, ऑफिसमध्ये जाऊ शकत नाही, तर त्याला आणखी एक ट्रीटमेंट आजकाल म्हटली जाते, म्हणजे कॉस्मेटिक ट्रीटमेंट. कॉस्मेटिक ट्रीटमेंट ऑफकोर्स लवकर होते, पटापट होते, त्याची तोटे पण आहेत भरपूर, पण ती ट्रीटमेंट केली जाते म्हणजे आपण बेसिकली दातांना जसे पाहिजे तसे घासून, आपलं जशी आपण फायनल ते सॉफ्टवेअर्सनी आपण ते स्माईल अरेंज करतो आणि आपण त्यांच्या कॅप्स करतो. सो दोन प्रकारे दातांचा वेडेवाकड पण आहे, ते आपण अरेंज करू शकतो. त्याच्यात प्रत्येक ट्रीटमेंट फायदे आहेत आणि तोटे आहेत. जसं ट्रीटमेंट ऑटोमॅटिकला वेळ लागतो, और ट्रीटमेंटला करताना दात काढण्याची शक्यता असू शकते. तसंच स्माईल डिझाईनमध्ये दातांना आपण घासून परमनंटली आपण त्यांना घासून त्याच्यावर कॅप्स लावून करतो, ते ऑफकोर्स थोडी महाग पण असते ट्रीटमेंट. सो प्रत्येक ट्रीटमेंटचे आपले फायदे आहेत तोटे. जसं तुम्ही आता म्हणालात की तार लावली जाते, तार जेव्हा लावली जाते तेव्हा दातांचं दुखणं वगैरे असेल असे काही प्रकार होतात? हो, स्टार्टिंगला फार बरोबर आहे प्रश्न आणि बरोबर त्याचं आहे गोष्ट की स्टार्टिंगला तुम्हाला ऑफकोर्स ताणू शकते. आणि एक सिम्पल कन्सेप्ट आहे की मी कुठली गोष्ट, मी आता साधारण तुम्ही स्टील उभे आहात आणि मी तुम्हाला समज पुढे धक्का, तुम्हाला तो जाणवतो धक्का, पण नंतर एकदा तुम्ही मोशनमध्ये गेलात तर तुम्हाला ते जाणवणार नाही. सो ती गोष्ट म्हणजे सांगण्याचा मुद्दा आहे की पहिल्यांदा जेव्हा आपण कुठली गोष्ट खेचतो तेव्हा जाणवली जाते, म्हणजे बॉडी आपलं रिॲक्ट करते, आणि एक रिॲक्शनचा अर्थ म्हणजे दुखणं. ते दुखणं आहे ते जास्त असह्य काही नसतं, साधं नॉर्मल पॅरासिटामॉलच्या गोळीही पण तुमचं दुखणं जाऊ शकतं, एक सिम्पल साधी पेन किलर घेऊनही जाऊ शकतं, हे काही जास्त दुखणं नसतं. आणि ते वय कमी असतं, त्यांचं ग्रोईंग एज असतं, म्हणून त्याच्यात ट्रीटमेंटमध्ये आपण ते हे होऊ शकतो. फक्त ऑर्थो ट्रीटमेंटमध्ये तारांच्या ट्रीटमेंट अडचण असते की ती तारा आपल्याला 15 ते 18 आता आपण युजली जसं बघतो की बऱ्याचशा
ज्या ट्रीटमेंट्स आहेत इतर दात सोडून, त्याच्यामध्ये लेझरसारखे प्रकार आले, तर तसं डेंटिस्ट म्हणजे तुमच्या याच्यात काही प्रकार आहे ना? लेझर आजकाल इज द मोस्ट ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी अँड द मोस्ट अमेझिंग टेक्नॉलॉजी विच आय कॅन से. लेझर्स आहे, लेझर्स म्हणजे बेसिकली ऍक्च्युली लेझर्सच्या ह्यांनी दातांचं ट्रीटमेंट ऑर पिळ्यांची ट्रीटमेंट केली जाते. त्याला सॉफ्ट, त्याला दोन प्रकारचे लेझर्स आहेत, सॉफ्ट टिश्यू लेझर्स आणि हार्ड टिश्यू लेझर्स. थोडी ट्रीटमेंट आपल्याला प्रत्येक ट्रीटमेंटला भेटणार नाही, पण ती ट्रीटमेंट फार ऍडव्हान्स अँड मोस्ट ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी. आपण आता फार जास्त असं दिसत नाही आपल्याला, पण काही ठिकाणी आपण बघतो की दातांवरती सुद्धा काही टॅटू काढलेले असतात किंवा काही मोती किंवा असं काही काही लावलेलं असतं. सो ही सुद्धा ट्रीटमेंट? येस येस, ते आहे थोडं वियर्ड, पण आहे ही टेक्नॉलॉजी. टेक्नॉलॉजी म्हणता येणार नाही, हे आजकाल फॅशन आहे और द फॅड आहे. त्याला टू ज्वेलरी म्हणतात, ज्याच्यात आपण डायमंड्स लावले जातात दातांवर, टॅटू ज्वेलरी म्हणतात. त्याच्या आमच्याकडे केलं जातात, ऑफकोर्स काही काही लोकांना दातांवर चांगली चमक मिळण्यासाठी. और जे फार आर्टिस्टिक लोक असतात, जे आउट ऑफ इंडियामध्ये जास्त केलं जातं, दॅट इज कॉल्ड टू टॅटूइंग, दातावर टॅटू केला जातो. ही प्रक्रिया केली जाते, आहे भरपूर फेमस गोष्ट आहे आणि केली जाते. सो डॉक्टर, तुमचे खूप खूप आभार, तुम्ही आम्हाला एवढी चांगली माहिती दिलीत आणि नवीन आम्हाला काही गोष्टी कळल्या. सो आपल्याला आता हेही कळलं असेल की आपण टू टॅटूइंग करू शकतो किंवा त्याला ज्वेलरीही लावू शकतो. सो असेच काही नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायचे असतील तर लोकसत्ताच्या फेसबुक पेजवर लाईक करा आणि यूट्यूब पेजला सबस्क्राईब करा. धन्यवाद.